शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि काही महत्त्वाचे भाजपा नेते सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। ही या क्षणाची लाइव दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजा मंडळा परिसरातली। अमित शहा लालबागच्या राजाच्या दरबारात आता दाखल झालेले आहेत। रात सायंकाळी 7 वाजेपर्यंतच गृहमंत्री अमित शाह यांचा हा मुंबई दौरा आहे। 7 वाजता ते पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत, मात्र तत्पूर्वी ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। या संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। संपूर्ण लालबागच्या राजाचा इतर वेळी अतिशय भरलेला असलेला हा मंडप सुद्धा पूर्णतः रिकामा करण्यात आलेला आहे। आज गणेशोत्सवाचा 5वा दिवस आहे, याशिवाय शनिवार रविवार काही लोकांना सुट्टीही असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी होण्याचीही शक्यता होती, मात्र हे संपूर्ण हा मंडप सुद्धा रिकामा करण्यात आला असल्याचंही आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। मोजके कार्यकर्ते जर आपण वगळले तर पोलिसांनी संपूर्ण मंडपाचा ताबा घेतलेला आहे। संपूर्ण मंडपात केवळ काही लालबागच्या राजा या मंडळाचे मोजके कार्यकर्ते आणि सर्व पोलीस अधिकारी पोलीस यंत्रणा बघायला मिळते। आपण पाहतोय आता अमित शहा यांचं लालबागच्या राजाच्या दरबारात आगमन झालेलं आहे। शहांचा हा मुंबई दौरा आपण बघतोय, खास लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, तर सहकुटुंब ते आज दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। दरवर्षी गणेशोत्सवात लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा हे मुंबईमध्ये येत असतात आणि आज देखील आता ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। आपण या क्षणाची जर दृश्य बघितली तर अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। या ठिकाणी लालबागच्या राजाचं ते आता दर्शन घेणार आहेत। 25 मिनिट ते या मंडपात असणार असल्याची ही माहिती आहे। ही लाईव्ह दृश्य, ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाचं दर्शन या ठिकाणी अमित शहा आपल्या परिवारासोबत घेत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो। लालबागच्या राजाचं ते त्या ठिकाणी दर्शन घेत असतानाची ही लाईव्ह दृश्य आहे। दुपारी खरं तर 2 वाजेदरम्यान अमित शहा यांचं मुंबईमध्ये आगमन झालं आणि त्यानंतर त्यांनी आशिष शेलार यांच्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणरायाचं दर्शन घेतलं आणि आता लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी स्वतः देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पोहोचलेले आहेत। लालबागच्या राजाच्या दरबारातली या क्षणाची आपण लाईव्ह दृश्य बघू शकतो। अमित शहा आपल्या परिवारासोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहे। संपूर्ण लालबागच्या राजाचा दरबार हा संपूर्ण मंडप पूर्णतः पोलिसांनी अमित शहा येणार असल्या कारणानं रिकामा केलेला आहे। अतिशय मोठी गर्दी या संपूर्ण मंडपात असते, मात्र आज हा संपूर्ण मंडप रिकामा करण्यात आलेला आहे। मंडळाचे काही मोजके कार्यकर्ते वगळता या ठिकाणी संपूर्ण मंडळाचा ताबा केवळ पोलिसांनी घेतलेला आहे आणि अतिशय चोख असा पोलीस बंदोबस्त सुद्धा या संपूर्ण परिसरात करण्यात आलेला आहे। सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा अमित शहा यांच्यासोबत उपस्थित आहेत, त्यांनी देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनीही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। लालबाग राजाच्या चरणी ते नतमस्तक झालेले आहेत।
या क्षणाची लालबागच्या